नमस्कार नमस्कार अभ्यासक मैत्रिणींनो थोडंसं डिले झालेलं आहे पण आपण क्लासला जी आहे ती सुरुवात केलेली आहे क्लास आपण चालू केलेला आहे आणि येणाऱ्या कंबाईंड परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असा आपण हा जो उपक्रम चालू केलेला आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त परीक्षांची तुमची तयारी झाली पाहिजे हा एक आमचा उद्देश आहे आणि आजच्या क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण जे बघणार आहोत ते म्हणजे चालू घडामोडीवरती आपला भर असणार आहे आवाज क्लिअर आहे का मला एक वेळा सांगा येस क्लिअर आहे सुरुवात करूया आज आपण चालू घडामोडी ज्या कवर करतोय त्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतील म्हणजे कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडी त्यांचं काही विश्लेषण ते प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण कवर करूया तर सगळ्यांचं एकदा स्वागत आहे लवकर तुम्ही लिंक जे आहे आपल्या आपल्या स्टडी रिलेटेड जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्यासोबत जुळतील थॉट पासन सुरुवात करूया बिलीव इन सेल्फ हा एक थॉट आहे स्वतःवरती तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सक्सेस मिळणार आहे एक रचनात्मक आदमी हासिल करने की इच्छा प्रेरित होत होता आहे न की दुसरं को हराने की इच्छा असे म्हणजे जो एक कन्स्ट्रक्टिव्ह माणूस आहे हा कन्स्ट्रक्टिव्ह माणूस काय करतो तर स्वत त्याला जी प्रेरणा मिळते ही प्रेरणा कशी मिळते काहीतरी आपल्याला मिळवायचं या प्रेरणेतून दुसऱ्याला हरवायचं हा आपल्या समोर इच्छा नसली पाहिजे तर स्वतःच्या प्रेरणेतून तुम्ही तुम्ही सुद्धा स्वतःच्या प्रेरणेतून काहीतरी अचीवमेंट जे आहे ही करू शकता एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बी एक्झामसाठी आपण तयारी करतोय आणि तुम्ही आपलं एम पी एस सी लक्ष ॲप आतापर्यंत डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा सोबत एक वरती कमेंट पिन केलेली आहे तुम्ही टेस्ट सिरीज आहे ही जॉईन केली आहे तर ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता जे आपलं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती तुम्हाला अवेलेबल होणार आहे सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार वीस मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे एकशे सहाव्या एकशे पाचव्या चौऱ्याण्णव्या पैकी पंच्याण्णव्या लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर जे आहेत ते आपण बघणार आहोत सगळी काही उत्तर सुद्धा आपल्यासमोर असणार आहेत आणि येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे दोन हजार एकोणीस आणि टिल ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंतच्या काही चालू घडामोडी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत भरपूरशा चालू घडामोडी तुम्हाला मिळतील ॲक्च्युली मला तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या दिसत नाहीये त्यासाठी मी थोडी वाट बघतोय हॅलो कोमल परशराम तुमचं उत्तर आलेलं आहे चौऱ्याण्णववा येस yes. करेक्ट वन बघा ग्लोबल हंड हंगर इंडेक्स दोन हजार वीस मध्ये चौऱ्याण्णव्या चौऱ्याण्णव्या क्रमांकावरती भारत आहे एकशे सात देशांची ही लिस्ट होती आणि भारतासाठी एक चुकीची बाब आपण म्हणू शकतो की भारत जो आहे हा चौऱ्याण्णव्या स्थानी आहे दोन हजार वीसच्या हंगर इंडेक्समध्ये जर आपल्या आजूबाजूचे किंवा आशियन देश आपण कन्सिडर केले तर भारत हा चौऱ्याण्णव्या स्थानी आहे पाकिस्तान अठ्ठ्याऐंशीव्या स्थानी बांगलादेश पंच्याहत्तराव्या स्थानी नेपाळ त्र्याहत्तराव्या आणि इंडोनेशियाव्या इंडोनेशिया जो आहे तो सत्तराव्या स्थानी आहे म्हणजे भारताचं स्थान हे सारखं घसरत चाललेलं आहे आणि भारतामधला हंगर इंडेक्स हा वाढत चाललेला आहे चौऱ्याण्णव एकशे सात देशांपैकी भारत हा चौऱ्याण्णव्या क्रमांकावरती आहे भारताचा स्कोर याच्यामध्ये सत्तावीस पूर्णांक दोन असा होता पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये भारताने आय एन एस चेन्नईसोबत कुठल्या मिसाईलचं परीक्षण केलं आहे आय एन एस चेन्नई दोन हजार वीसमध्ये हे परीक्षण करण्यात आलं आहे आणि बघा आय एन एस म्हणजे काय होतं तर इंडियन नेव्हलशिप इंडियन नेव्हलशिपच्या माध्यमातून भारताने हे परीक्षण केलेलं आहे तर आय एन एस चेन्नई शौर्य ब्राह्मोस पृथ्वी दोन की आकाश बरीचशी भारताची आपण जर बघितलं भारता भारता तर भारताची मिसाईल प्रणाली जी आहे ही भारताने बरीचशी प्रगत करून घेतलेली आहे आणि या प्रगत प्रणालीमध्ये खूप साऱ्या बाबी आपल्याला बघायला मिळतात खूप सारी क्षेपणास्त्र बघायला मिळतात क्षेपणास्त्राचं टेस्टिंग होत आहे आता इथे स्पेसिफिकली जर आपण बघितलं तर आय एन एस चेन्नईवरून ब्राह्मोस हे जे मिसाईल आहे ब्राह्मोस मिसाईल म्हणजे ब्राह्मोस मिसाईल जे आहे ज्याला आपल्याला माहिती आहे की रशिया आणि भारताच्या संयुक्त विद्यमाने हे मिसाईल डेव्हलप करण्यात आलेलं आहे सुपरसोनिक सुपरसोनिक मिसाईल आहे टू पॉईंट एट मार्क एवढी याची स्पीड आहे म्हणजे आवाजाच्या गतीपेक्षा दोन पूर्णांक आठ दोन पॉईंट आठ एवढ्या तेज गतीने हे मिसाईल जातं आणि भारताने जे आय एन एस चेन्नई या युद्धनौकेवरून या युद्धनौकेवरून हे याचं टेस्टिंग अरबी समुद्रामध्ये केलेलं आहे आता बघा हे जे ब्राह्मोस मिसाईल आहे याच्यामुळे झालं काय तर ब्राह्मोस मिसाईल पाणबुडी जहाज जमीन फायटर प्लेन आता प्रत्येक जागेवरनं याची टेस्टिंग झाली आहे म्हणजे जमीन पाणी आणि आकाश या तीनही ठिकाणावरनं ब्राह्मोसची टेस्टिंग झाली आहे आणि एक अतिशय ॲडव्हान्स असं हे ब्राह्मोस मिसाईल याची टेस्टिंग आय एन एस चेन्नईवरनं करण्यात आलेली आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावरती खूप सारे प्रश्न बनतात याबद्दलची माहिती सुद्धा आपण समजून घेणार आहोत गुन्हेगारांची ओळख चुटकीसरशी पटवणं आता शक्य आहे हे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने किंवा महाराष्ट्र सायबर सेलने खालीलपैकी कोणत्या तंत्रप्रणालीची स्थापना केली आहे ॲम्बिस पिंबिस क्रिसी सायबर क्राईमी जे सायबर क्राईम होतं गुन्हेगारांची ओळख जी पटली पाहिजे यासाठी कोणत्या तंत्रप्रणालीची स्थापना ही महाराष्ट्राने केलेली आहे चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि लिंक सुद्धा जे आपल्या बाकीच्या ग्रुप्समध्ये शेअर करा येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेसाठी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि ही जी प्रणाली आहे ही जी प्रणाली महाराष्ट्र सायबरने निर्माण केलेली आहे याला पोलिसांचं गुगल असं म्हणण्यात आलेलं आहे पोलिसांचं गुगल अशोक सुरेश प्रताप या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे हे म्हणजे अम्बिस एम्बिस ही प्रणाली स्टार्ट केलेली आहे गुन्हेगारांची ओळख चुटकीसरशी पटवणं सायबर महाराष्ट्र ॲम्बीस म्हणजेच ऑटोमेटेड मल्टीमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ऑटोमेटेड मल्टीमॉडेल बायोमेट्रिक सिस्टीम म्हणजे गुन्हेगार जे असतील यांचे एखाद्या एखाद्यावरती गुन्हा जर दाखल झाला आहे कुठला जर गुन्हेगार असेल तर त्याचा सगळा डेटा कुठला डेटा बायोमेट्रिक डेटा बायोमेट्रिक डेटा जो आहे हा सेव्ह केला जाणार आहे जसं ते सी आय डीमध्ये सीआयडी सी आय डीमध्ये दाखवतात न रे की ते फिंगर प्रिंट टाकतात आणि लगेच लक्षात येतं एवढं सोपी एवढी सोपी गोष्ट नाही आहे पण एखादी ही अशा प्रकारची प्रणाली अशी अँबिस प्रणाली जी आहे ही डेव्हलप केलेली आहे सायबर महाराष्ट्राने फिंगरप्रिंट आणि बाकीचा त्यांचा बायोमेट्रिक डेटा नाव छायाचित्र हा सगळा तपशिलाच्यामध्ये टाकणार आहे आणि यामध्ये या डेटाबेसमध्ये या एकोणीसशे साठ नंतरचा जो जो गुन्हा रेकॉर्ड झाला आहे जून महिन्यापर्यंत म्हणजे जून दोन हजार एकोणीस पर्यंतचा जवळपास साडेसहा लाख आरोपींचा डेटा डिजिटल स्वरूपामध्ये आता यांच्याकडे उपलब्ध आहे थँक्यू शुभम थँक्यू थँक्यू सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपण सगळे प्रश्न जे आहेत ते कव्हर करतो आहेत एक महत्वाचा क्लास आहे ज्या लोकांनी सुरुवातीपासून बघितलं नसेल त्या लोकांनी नंतर सुद्धा जो आहे क्लास पुर परत एक वेळा बघा त्या व्यतिरिक्त एक महत्वाची बाब आजची आहे ती म्हणजे की चालू घडामोडी तर आपण कव्हर करतोय चालू घडामोडींसोबत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसचे जे नोबल पारितोषिक आहेत या नोबल पारितोषिकांशी रिलेटेड असलेले प्रश्नसुद्धा आपण कव्हर करणार आहोत चला पुढचा प्रश्न आहे चीफ इन डिफेन्स स्टॉप चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संरक्षक प्रमुख या पदाबद्दल बरोबर नसलेली विधानं ओळखा या पदाचा अधिकारी फाईव्ह स्टार जनरल दर्जाचा असेल संरक्षक प्रमुख लष्करी कमांडची जबाबदारी त्यांच्याकडे असेल आणि या पदाची मागणी कारगिल युद्धानंतर समोर आली होती आपल्याला काय म्हटलेलं आहे बरोबर नसलेली अ ब क क अ की यापैकी नाही चीफ इन डिफेन्स स्टाफ म्हणजे आता हा व्यक्ती जो आहे हा व्यक्ती काय झाला संरक्षण दल प्रमुख झाला म्हणजे तीनही सेनाची सेनेचे जे तीनही अंग आहेत या तीनही अंगाचं लक्षात घ्या या, या तीनही अंगाचं प्रमुख पद संरक्षक प्रमुख म्हणून किंवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्याकडे असणार आहे यांना जे आहे ते सी डी एस सी डी एस असं म्हटलं जातं आणि तुम्ही मला सांगा की सी डी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे बघा तर याच्यामधलं यामधलं करेक्ट आहे बघा बघा यामधलं जर बघितलं तर अयोग्य जे आहे ना हे ब आहे हे फोर स्टार जनरल जे म्हंटल ना तर हे फोर स्टार जनरल जे आहे ते चुकीचं आहे फाईव्ह स्टार जनरल चुकीचं आहे फोर स्टार दर्जाचा अधिकारी असणार आहे संरक्षक प्रमुख म्हणून सर्व लष्करी कमांडची जबाबदारी यांच्याकडे असणार आहे लष्करी कमांड प्रमुख त्यांच्याकडे जबाबदारी ही असणार आहे आता तिन्ही सैन्य दलामध्ये समन्वय साधलं जावं यासाठी हे पद चालू करण्यात आलेलं आहे केंद्रीय सुरक्षा समिती जी सीडीएस आहे केंद्रीय सुरक्षा समितीने या पदाच्या निर्मितीला मान्यता दिली होती आता यांच्याकडे काम काय काय असेल तिन्ही दलांमध्ये तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय म्हणजे एअरफोर्स नेव्ही आणि आर्मी यांच्यामध्ये समन्वय साधणं सरकारला लष्कराबाबत सल्ले देणं त्यांचा कार्यकाळ जो आहे तो निश्चित झालेला नाहीये आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखा एवढा त्यांचा पगार असणार आहे याची मागणी एकोणीसशे नव्याण्णव नंतर येस करेक्ट बिपिन रावत जे आहेत हे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत पहिले चीफ ऑफ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती झाली होती त्यावेळेस ते थलसेना प्रमुख होते आणि त्यांना नंतर प्रमोट करण्यात आलं आता याच्या संदर्भात ज्या कमिटीज होत्या त्यांची नावं सुद्धा बघा नरेशचंद्र कमिटी एक होती नरेशचंद्र कमिटी या पदासाठी ज्यांनी सूचना दिल्या त्या नरेशचंद्र कमिटी आणि द दुसरी जी होती ती म्हणजे जनरल शेकटकर जनरल शेकटकर कमिटी या दोन कमिटी ज्या आहे या लक्षात ठेवा या दोन कमिटी ज्या आहे या महत्त्वाच्या आहेत आणि संरक्षण प्रमुख म्हणून सर्व लष्करी कमांडची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे तीनही दलांचे प्रमुख तीनही संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून त्यांना निवडलं जाणार आहे पुढला प्रश्न आपल्यासमोर आहे हिमदर्शन एक्सप्रेस सोबत सगळे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत म्हणजे डिसेंबर जानेवारी जून ऑक्टोबर दोन हजार वीस दोन हजार अजून एक दोन सेशन जेते मी करन्ट जेने करन्ट ची आपली जाली पाई जे आहे ते मी करंट अफेअर्स मध्ये आहेत जेणेकरून ओव्हरऑल करंट अफेअर्सची आपली तयारी झाली पाहिजे हिमदर्शन एक्सप्रेस बद्दल खालीलपैकी अयोग्य नसलेली विधाने निवडा अयोग्य नसलेली म्हणजे बरोबर असलेली बरोबर विधान आपल्याला निवडायची ही कालका सिमला मार्गावर धावणार आहे यामध्ये काचेचा छप्पर म्हणजे विस्टाडोम कोच बसवलेला हो आहे कालका सिमला मार्गाला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय पर्याय आपल्या समोर आहेत बघा लक्षात घ्या फक्त अ ब फक्त ब क फक्त अ क की वरीलपैकी सर्व आता एक बाब लक्षात घ्या आता एक बाब लक्षात घ्या की सर्व काही महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न आपण कव्हर करतोय तुम्ही उत्तर द्या आणि जे काही पॉईंट्स असतील ते पॉइंट्स सगळे मी याच्यामध्ये कव्हर करणार आहे येस yes, आणि ज्या लो लोकांनी आधीपासून बघितलं नसेल त्यांनी जे आहे नंतर आता तर तुम्ही लाईव्हमध्ये राहा नंतर जे आहे सगळ्यांनी हे सेशन जे आहे या सेशनमध्ये आधीचे जे काही प्रश्न आहे बघून घ्या बघा या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जर आपण बघितलं हिला जे एक विशेष ट्रेन म्हणण्यात आला आहे विश हिमदर्शन एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेद्वारे चालू करण्यात आलेली आहे आणि कालका सिमला या मार्गावरती धावणार आहे तिथून चांगला एक व्ह्यू दिसला पाहिजे ना यासाठी याला विस्टाडोम कोच म्हणजे निसर्गाचा आनंद घेत गे, आनंद घेता यावा यासाठी काचेचं छप्पर बसवलं हो आहे म्हणजे सगळीकडचा व्ह्यू त्याच्यामधनं दिसणार आहे चोवीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत ही धावणार आहे आणि कालका सिमला मार्ग जो आहे हा कालका सिमला मार्ग याला युनेस्कोने दोन हजार आठमध्ये युनेस्कोने याला दोन हजार आठमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर आहे तर महत्त्वाचं आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे विस्टाडोम कोच याच्यामध्ये आहे आणि कालका सिमला मार्गावरती हिमदर्शन मा एक्सप्रेस नावाने ही ट्रेन बनवण्यात आली तर चारही याच्यामधले स्टेटमेंट जे आहेत ती करेक्ट आहेत येस चारही स्टेटमेंट अशोक चारही स्टेटमेंट याच्यामधले करेक्ट आहेत अशोक कमल नारायण बघा पुढचा प्रश्न सी एच्या संदर्भात बराचसा गाजलेला मुद्दा घटनादुरुस्ती म्हणजे जो ज्याला आपण सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणतो हा मुद्दा बराचसा घडला त्यामुळे पॉलिटीमध्ये सुद्धा हा मुद्दा महत्वाचा आहे पॉलिटीमध्ये याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधी ठराव मंजूर केला आहे हा जो नागरिकत्व दुरुस्ती कायदा आहे याच्या विरुद्ध ठराव महाराष्ट्र केरळ पश्चिम बंगाल की मध्य प्रदेश प्रामुख्याने जे राज्य भाजप शासित नाहीत या राज्यांनी नागरिकत्व विरोधी कायदा किंवा ठराव पारित केलाय बर आता हा नागरिकत्व विरोधी ठराव पारित करण्याच्या मागे उद्देश काय तर हा जो सीए कायदा होता यामध्ये काय म्हटलं होतं की सेक्युलरिझमच्या विरुद्ध आहे असं याच्यामध्ये सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे असं म्हणण्यात आलं होतं त्या व्यतिरिक्त भारतीय संविधानाच्या जी मूलभूत चौकट आहे कॉन्ट्राडिक्स टू द बेसिक प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणून केरळने हा कायदा सगळ्यात पहिले सी ए विरुद्ध कायदा केरळने पारित केला करेक्ट आन्सर आहे केरळ येस शोभा करेक्ट आन्सर जे आहे ते केरळ यामुळे भारताची इमेज जी आहे भारताची इमेज मलिन झाली होती असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते केरळ पश्चिम बंगालमध्ये पण करण्यात आलं आहे पण इथे प्रश्नामध्ये काय आहे हे सर्वप्रथम असं म्हटलेलं आहे आता पश्चिम बंगालमध्ये जर आपण बघितलं तर डाव्या पक्षांची सत्ता आहे त्यामुळे कम्युनिझम कम्युनिस्टांची सत्ता त्यामुळे केरळमध्ये हा कायदा जो सी ए विरुद्ध कायदा जो आहे अँटी सी ए रिझोल्युशन सगळ्यात पहिले पारित करण्यात आला आहे हा कायदा इथे लागू होणार नाही आहे गुड इव्हनिंग माधव स्वागत आहे पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे एकशे सातवी भारतीय विज्ञान परिषद इंडियन सायन्स काँग्रेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली इंडियन सायन्स काँग्रेस आणि हे बघा एकशे सातवी विचारलेलं आहे एकशे सहावी विचारलेलं नाहीये आता परीक्षा जर आपण बघितली तर परीक्षा खूप डिले झालेली आहे म्हणजे दोन हजार एकोणीस पण नाही नाहीये दोन हजार वीसचे पण झालेले नाहीये ऍट लिस्ट दोन हजार वीसच्या ऑक्टोबर पर्यंत असं म्हणतात की चालू घडामोडी तुम्ही करा मग दोन हजार एकोणीस बद्दल सुद्धा आपल्याला माहिती हवी दोन हजार वीस बद्दल सुद्धा माहिती हवी आहे तर ही एकशे सातवी विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली कोलकाता जालंधर बेंगलुरू कि मुंबई बघा एकशे सहावी जी परिषद होती ही लवली युनिव्हर्सिटी जालंधर इथे पार पडली होती दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे हे आन्सर तर त्याचं नाहीये ही जी दोन हजार ची फ्युचर इंडिया सायन्स टेक्नॉलॉजी असं त्या एकशे एक सहाव्या कशाचं एकशे सहावी जी विज्ञान विज्ञान काँग्रेस होती इंडियन सायन्स काँग्रेस तिचं उद्दिष्ट होतं आता ही जी एकशे सातवी विज्ञान परिषद आहे किंवा इंडियन सायन्स काँग्रेस जी आहे ही बेंगलुरू किंवा बंगळुरू ज्याला आपण म्हणतो ही तीन जानेवारी पासून सुरू झाली होती तीन जानेवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये पार पडली होती आणि याचं उद्घाटन पी एम नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे बंगलुरू लक्ष द्या महत्वाचं आहे एकशे सातवी ही जी परिषद आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी रुरल डेव्हलपमेंट या थीमच्या अंतर्गत चालवण्यात आली होती त्या व्यतिरिक्त डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून ही इंडियन सायन्स काँग्रेस भारतीय सायन्स काँग्रेस जी आहे ती जाते याच्यामध्ये प्रामुख्याने फार्मर्स लहान मुलं आणि महिला यांच्यामध्ये विज्ञानाप्रती गोडी तयार व्हावी शेतकरी महिला मुलं यांच्यामध्ये शेत गोडी तयार व्हावी यासाठी ही परिषद भरावी लागते बर आहे आता इथे जे ऑप्शन आपल्या समोर आलेलं आहे कोलकाता कोलकात्यामध्ये जे आहे ना ही शंभरावी सायन्स काँग्रेस भरली होती कधी दोन हजार मध्ये हंड्रेड शंभरावी सायन्स परिषद इथे भरलेली होती क्लिअर तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे बेंगलुरू बर आता खेलो इंडिया युवा स्पर्धा ह्या महत्वाच्या स्पर्धा या वर्षीच्या म्हणजे इथे आता आपण दोन हजार वीसच्या बाबतीमध्ये चर्चा करतोय दोन हजार एकवीस बद्दल आपण बोलत नाही दोन हजार वीसच्या खेलो भारत युवा स्पर्धा या कोणत्या शहरात पार पडल्या नवी दिल्ली पुणे गुवाहाटी की बेंगलुरु करेक्ट आन्सर द्या खेलो इंडिया यूथ गेम्स हे महत्वाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या संकल्पनेतून हे तयार झालेले खेळ आहेत खेलो इंडिया स्पर्धाची सुरुवात दोन हजार अठरामध्ये मध्ये झाली होती पहिल्या स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडल्या होत्या दुसऱ्या स्पर्धा पुण्यात पार पडल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या स्पर्धा ज्या आहे ह्या पुण्यामध्ये म्हणजे नवी दिल्लीमध्ये दोन हजार अठराच्या पुण्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या आणि गुवाहाटीमध्ये दोन हजार वीसच्या स्पर्धा या पार पडल्या गुवाहाटी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे आसामचं गुवाहाटी जे शहर आहे या शहरामध्ये दरवर्षी या घेण्यात येणार आहेत दहा ते बावीस फेब्रुवारीच्या दरम्यान या पार पडलेल्या आहेत गुवाहाटी करेक्ट आन्सर आहे बघा सतरा वर्ष गट आणि एकवीस वर्ष गट असे दोन विद्यार्थ्यांचे गट याच्यामध्ये तयार करण्यात आले होते आणि पहिल्या स्पर्धेमध्ये हरियाणाचा पहिला आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये जो आहे तो महाराष्ट्राचा पहिला क्रमांक होता म्हणजे सर्वात जास्त मेडल्स जे जा आहेत हे महाराष्ट्राने या खेलो इंडिया युथ गेम्सच्या अंतर्गत पटकावलेले होते तर खेलो इंडिया युथ गेम्स अतिशय महत्वाचं यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर्षी ऑलिम्पिक झालेला आहे त्यामुळे याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात जानेवारीचा जानेवारी महिन्यामधलाच हा प्रश्न आहे एक एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे खालीलपैकी योग्य जोडी ओळखा लाईहारौबा फेस्टिवल त्रिपुरा हॉर्नबिल फेस्टिवल नागालँड आदी फेस्टिवल नवी दिल्ली लोसार फेस्टिवल लद्दाख अ बड फक्त क सोडून सर्व योग्य की पैकी सर्व योग्य योग्य जोडी ओळखा किंवा योग्य ओळखा असं म्हटलेला आहे बघा भरपूर सारी माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत हे ज्यावेळी आपण कव्हर करूयात तर कव्हर करताना आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायच्या आणि आपण काय करणार आहोत नोबल पारितोषिकांवरती आज आपला भर असणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत क्लासमध्ये जुळून राहा लक्षात घ्या पहिलं जे आहे लाई हॉरोबा फेस्टिवल जो आहे याची सुरुवात त्रिपुरामध्ये झाली होती तिथली जी मेताई कम्युनिटी आहे यांच्या माध्यमातून ही हा साजरा केला जातो आणि लाई हॉरोबा फेस्टिवल हा मे महिन्यामध्ये मणिपूरमध्ये सुद्धा साजरा केला जातो ठीक आहे बर आता याच्यामध्ये हॉर्नबिल जर आपण बघितलं तर हा हॉर्नबिल फेस्टिवल नागालँडमध्ये करेक्ट आहे हा करेक्ट झाला हॉर्नबिल नागालँडमध्ये आदी फेस्टिवल जो आहे हा नवी दिल्ली येथे पार पडला होता आणि लोसार जो फेस्टिवल आहे हा लोसार कुठे पार पडला लोसार जो आहे हा लदाखमध्ये त्या व्यतिरिक्त शांघाई फेस्टिवल मणिपूरमध्ये संगई संगई ज्याला म्हटलं जातं संघई किंवा संगई फेस्टिवल हा मणिपूरमध्ये साजरा केला जातो हे महत्त्वाचे फेस्टिवल आहे शिरुई लिली शिरुई लिलीसुद्धा कुठे केला जातो मणिपूरमध्ये आणि तेलंगणामध्ये एक भातुअम्मा भातुअम्मा नावाचा जो आहे फ्लावर फेस्ट अम्मा फ्लावर फेस्ट तेलंगणामध्ये साजरा केला जातो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे वरीलपैकी सर्व हे चारही जर आपण बघितले तर चारही करेक्ट आहे आधी फेस्टिवल दोन हजार वीस मध्ये जे आहे जानेवारीमध्ये इकडे नवी दिल्लीमध्ये साजरा करण्यात आला होता आधी फेस्टिवलमध्ये काय होतं की आदिवासींच्या कलाकुसरीला वाव मिळावा यासाठी आधी फेस्टिवल साजरा केला जातो आणि त्यांना एक त्यांच्या कलाकृतींना चांगलं मार्केट मिळालं पाहिजे हा एक त्याच्यामधचा उद्देश असतो जागतिक ड्रोसाफिला परिषद ही कोणत्या ठिकाणी पार पडली जर आपण म्हटलं तर सहावी जागतिक ड्रोसाफिला परिषद हिला म्हणता येईल पाचवी जागतिक ड्रोसाफिला परिषद दोन हजार वीस मध्ये फिफ्थ ग्लोबल ड्रोसाफिला कॉन्फरन्स ही कोणत्या ठिकाणी पार पडली नवी दिल्ली मुंबई पुणे की हैदराबाद चला पटकन उत्तर द्या एव्हरी वन येस करेक्ट आन्सर जे आहे ते पुणे सहा जानेवारी दोन हजार वीस पासनं जागतिक ड्रोसोफिला परिषद किंवा जागतिक ड्रोसोफिला रिसर्च कॉन्फरन्स ही जी आहे ही पुण्यात पार पडली होती आणि इट वॉज ऑर्गनाईज बाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन अँड रिसर्च ही जवळपास वर्षातनं दोन वेळा होते ड्रोसोफिला म्हणजे काय होतात त्याचं जे, होता? जे मिनिंग आहे तर चिकट असा जो पदार्थ आहे या पदार्थावरती ड्रोसोफिला डिव्ह फ्रॉम ग्रीक वर्ड्स मीन्स ड्यू लव्हिंग ड्यू लव्हिंग ड्यू लव्हिंग जे अशा प्रकारचे जे टेरि इन्सेक्ट्स आहेत छोटीशी माशी आहे तर यांच्या रिसर्च ज्याच्यामध्ये केला जातं त्याला ड्रोसोफिला असं म्हटलं जातं आणि ही परिषद पुण्यामध्ये जानेवारीमध्ये पार पडली होती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च लास्ट फोर एडिशन्स ऑफ दिस कॉन्फरन्स ऑफ टू प्लेस इन तायपेई सोल बीजिंग आणि ओसाका या चार शहरांमध्ये पार पडली होती आणि पाचवी जी परिषद आहे ही पुण्यामध्ये पार पडलेली आहे ठीक आहे ड्रोसोफिला जे आहे त्याच्यावरती जे बायोलॉजिकल रिसर्च होतं त्या, हो त्या संदर्भात संशोधकांची ही बैठक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य विधाने निवडा नसीम अल बहर हा अभ्यास भारत आणि ओमान या दोन देशांमध्ये होतो हा लष्करी सराव किंवा अभ्यास आहे योग्य विधान निवडा म्हटलंय रे योग्य विधान फक्त अ फक्त ब वरील दोन्ही की यापैकी नाही चला करेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा नसीम अल बहर हा अभ्यास भारत आणि ओमान या दोन देशांमध्ये होतो हा लष्करी सराव बघा एक बाब लक्षात घ्या हा जो आहे ना हा लष्करी सराव नाहीये हा नौदलाचा अभ्यास आहे ही बाब लक्षात घ्या नौदल आहे नसीम अल बहर भारत आणि ओमान यांच्या दरम्यान चालणारा नौसेना अभ्यास आहे आता यामध्ये जर आपण बघितलं बायलेटरल नेवल एक्झर याला म्हटलं तर हा गोव्यामध्ये पार पडला आणि एकोणीसशे त्र्याण्णव याची सुरुवात आहे नाईन्टीन नाईन्टी थ्री सुरुवात झालेली आहे यावर्षी हा गोव्याच्या समुद्रामध्ये पार पडला या व्यतिरिक्त दोन अभ्यास सैनिकी अभ्यास हे कोणासोबत येतात ओमानसोबत येतात एक अलनागाह जो आहे हा अलनागाह हा एअरफोर्स नेवी आणि आर्मी या तिघांमध्ये होणार आहे आणि एक्स इस्टर्न ब्रिज एक्स इस्टर्न ब्रिज जो आहे हा एअर म्हणजे वायुसेनेचा एक्स इस्टर्न ब्रिज जो आहे हा वायुसेनेचा असणार आहे तर लष्करी सराव जो आहे तो कुठला होतो लष्करी सराव अलनागा लष्करी नौदल आणि एअर तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे फक्त अ हा जो आहे हा अ जो आहे हा फक्त करेक्ट आहे जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर कोणतं ठरलंय सर्वात दक्षिणेकडील शहर बघा जगातील म्हंटलोय उशवेयातो विलियम्स कोस्टो एलिसा कि यापैकी नाही चला करेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा काही घडामोडी मागच्या वर्षी झाल्या होत्या त्या घडामोडींमध्ये एक शहर जे आहे या शहराचा दर्जा बदलून म्हणजे या शहराला पहिले गावाचा दर्जा बदलून शहर झालं त्यामुळे सर्वात दक्षिणेकडचं शहर बनलेलं आहे पूर्वी जर आपण बघितलं तर उशवेया हे सर्वात दक्षिणेकडचं शहर होतं अर्जेंटिनामधलं आता जर आपण विचार केला तर प्युएर्तो विलियम्स प्युअर्तो विलियम्स हे जे शहर आहे हे जे आपण बघतो ना प्युएर्तो विलियम्स कुठलं चिली या देशामधलं पहिले अर्जेंटिनामधलं कुठलं होतं उर्श्वेया उर्शवेया जे आहे हे शहर होतं यापूर्वी अर्जेंटिनाचं उर्शवेया हे शहर जगातील सगळ्यात दक्षिणेकडचं शहर होतं परंतु आता प्युअर्तो विलियम्स या शहराने हा मान मिळालाय हे जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर ठरलेलं आहे याला पहिले गावाचा दर्जा होता तो आता शहराचा करण्यात आलेला आहे हे शहर दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशाच्या नावारिनो बेटावर मुख्य शहर मुख्य शहर बंदर आणि नौदलाचा तळ आहे लोकसंख्या तर केवळ दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर आहे याची स्थापना प्युएर्तो लुईसा यांनी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये केली होती आणि नंतर त्याचं नाव ब्रिटिश नागरिक जॉन विलियम्स विल्सन जॉन विल्सन यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे तर बघा हे सगळ्यात दक्षिणेकडचं नाविरो आयसलँड होती प्युएर्तो विलियम्स प्युअर्तो विलियम जे आहे हे काय ठरलेलं आहे सगळ्यात शेवटचं शहर सगळ्यात दक्षिणेकडचं शहर ठरलेलं आहे ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना सगळ्यांना क्लिअर आहे बघा कन्फ्युजन होत जातात बऱ्याचशा माहिती नसतात तर त्या माहिती आपण कव्हर करतोय कोल्हापुरी चपलेला मागच्या वर्षी जी आय टॅग मिळाला त्याबद्दल अयोग्य विधान ओळखा अयोग्य म्हटलेलं आहे दोन हजार वीस मध्ये कोल्हापुरी चपलेला विशिष्ट भौगोलिक संकेतांक किंवा जी आय टॅग देण्यात आलाय हा टॅक्स संयुक्तपणे महाराष्ट्र आणि तेलंगणाला दिला गेला कोल्हापुरी चप्पल जगप्रसिद्ध आहे ही चप्पल चांबड्यापासून बनवली जाते चप्पल हाताने बनवली जाते महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटकातील बेलगाव बागलकोट धारवाड विजापूर या जिल्ह्यांसाठी हे भौगोलिक उपदर्शन मिळालेलं आहे काय उत्तर द्यायलाच बघा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ना इलिमिनेशन फार सोपं उत्तर आहे जस्ट अ मिनिट बिलकुल फिफ्टी फिफ्टी याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता लक्षात घ्या इथे काय म्हटलंय महाराष्ट्र आणि तेलंगणा म्हटलंय इथे महाराष्ट्र आणि कर्नाटक असं म्हटलंय एक तर महाराष्ट्र आणि कोल्हापूर महाराष्ट्र आणि तेलंगण असेल किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक असेल तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे अयोग्य विधान जे आहे हे ऑप्शन नंबर बी जे आहे ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र आणि तेलंगण नसून महाराष्ट्र आणि कर्नाटकाला हा संयुक्त दर्जा देण्यात आला मग या कोल्हापुरी चपलेला त्याच्यामुळे काय झालं कोल्हापुरी चपलेवरती बराचसा वादंग सुद्धा झाला होता ज्यावेळी हा जी आय टॅग देण्यात आला ना तर हा टॅग संयुक्तपणे महाराष्ट्र आणि कर्नाटकला देण्यात आला होता यामध्ये महाराष्ट्रातले चार जिल्हे कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर आणि कर्नाटकातील बेळगाव बागलकोट धारवाड आणि विजापूर या जिल्ह्यांना याच्यामध्ये कन्सिडर करण्यात आलेलं आहे मग लक्षात घ्या हे चार जिल्हे चार चार जिल्हे दोन्ही राज्यांमधले कन्सिडर झाले तर महाराष्ट्रीयन लोकांनी काय म्हटलं की कर्नाटकची जी चप्पल आहे त्याला जर तुम्ही कोल्हापुरी चप्पल म्हणणार तर त्यामुळे कोल्हापुरी चपलीची ओळख जी आहे ही जाऊ शकते आणि क्वालिटी जी आहे जर कोल्हापुरी चपलेची क्वालिटी ही कोल्हापूरमधल्या स्पेसिफिकली कोल्हापूर आणि महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांसाठी महत्वाची आहे पण जर कोल्हापुरी चपलेचं जर अस्सलपणा कमी झाला पुसला जो निकृष्ट आणि बनावट दर्जाच्या चपला जर दर ग्राहकांना मिळाल्या तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून कोल्हापूर मधले जे चप्पल उद्योजक आहेत त्यांनी काय म्हटलं की तुम्हाला द्यायचं आहे ना त्याला टॅग कर्नाटकच्या त्याला तुम्ही त्याला कर्नाटकी चप्पल म्हणून द्या कोल्हापुरी चप्पल म्हणून त्याला तुम्ही देऊ नका ठीक आहे बघा एवढी माहिती जी आहे ते आपल्याला असणं अपेक्षित आहे पुढचा प्रश्न कुठल्या राज्य सरकारने पाच उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच बनवले आहेत पाच उपमुख्यमंत्री पहिल्यांदा बनवले आहेत तेलंगणा आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश की बिहार उत्तर द्या कुठल्या राज्यामध्ये पाच उपमुख्यमंत्री मागच्या वर्षी निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये झाल्या तेलंगणामध्ये झाल्या आंध्र प्रदेशमध्ये झाल्या अरुणाचल झाल्या बिहार झाल्या तर पाच मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा डेप्युटी सीएम हा प्रयोग कुठल्या राज्याने केला येस करेक्ट वन आंध्र प्रदेश बघा आंध्र प्रदेशने पाच उपमुख्यमंत्री ठेवून एक रेकॉर्डच केला देशम पक्षाचा पराभव झाला आणि वाय एस आर काँग्रेस वाय एस आर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी हे सरकारमध्ये आले मग त्यांचं काय म्हणणं होतं की राज्यातले जे सर्व घटक आहे या घटकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मग त्या उद्देशाने त्यांनी काय केलं सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री पद निर्माण केली आणि ज्या वेगवेगळ्या जाती होत्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी अल्पसंख्याक आणि कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये प्रामुख्याने असलेला कपू समाज या सगळ्यांना काय केलं या सगळ्यांचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह एक एक उपमुख्यमंत्री म्हणून नेमला होता ठीक आहे करेक्ट आन्सर आहे करेक्ट आन्सर जे आहे ते आंध्र प्रदेश सगळ्यांचं जे आहे ते करेक्ट आन्सर आहे हो राजधानी पण तीन केल्या आणि विधान परिषद सुद्धा भंग करण्याचा निर्णय म्हणजे खूप सारे निर्णय त्यांनी घेतले होते वाय एस आर रेड्डी वाय एस आर काँग्रेसमध्ये वाय एस आर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी त्यांना म्हटल्या जात पुढचा प्रश्न श्रीलंकेबद्दल आहे श्रीलंकेचा पहिला उपग्रह अपेक्षित कक्षेत स्थापन करण्यात आला त्याचं नाव काय आहे चला उत्तर द्या रावण वन जयसूर्या हंड्रेड पुष्पक विमानवन सिलोन एकशे एकवीस उत्तर द्या पहिला उपग्रह श्रीलंकेचा जॅक्साच्या मदतीने त्यांनी पाठवला जपानकडनं या उपग्रहासाठी मदत त्यांनी घेतली आणि अमेरिकेमधनं याला प्रक्षेपित करण्यात आलं <coughs> होतं uh, सॉरी थोडंसं जरा अस्वस्थ असं एक मिनिट आ, एक अजून बाब तुम्ही आज बघितली असेल मी सगळ्यांना एक परत असं सांगायचं आहे की तुम्ही मला सी सॅटच्या क्लासेससाठी बघू शकता गणिताचे जे आहे गणित बुद्धिमत्तेचे क्लासेस त्यासाठी तुम्ही मला वरती सुद्धा बघू शकता मी ग्रेडअपवरती जे आहे ते जॉईन केलेलं आहे वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून डिमांड होती तर आता जे कार्य करतो आहे आता जे कार्य असणार आहे म्हणजे आपलं प्लॅटफॉर्म तर चालूच असणार आहे जनरल स्टडीजसाठी इथे जनरल स्टडीज करंट अफेअर्स आपण कवर करणारच आहेत पण तुम्हाला माझ्याकडनं सी सॅट गणित बुद्धिमत्ता जर शिकायचं असेल तर तुम्ही मला ग्रेड अप ग्रेडअपचा ॲप तुम्ही डाउनलोड करा ग्रेडअपवरती मला तुम्ही फॉलो करू शकता माझे क्लासेस इथे चालू होणार आहे माझ्या प्रोफाईलला फॉलो करू शकता सुमित तट्टे सुमित तट्टे या नावाने मी तिथे अवेलेबल असणार आहे आणि अगदी बेसिक पासनं अगदी बेसिक पासनं सगळं घेणार आहे तिथे कवर करणार आहे म्हणजे येणाऱ्या परीक्षांची जशी तुम्ही तयारी करता आहे तर हे कंप्लीट मॅथ्स रिजनिंग त्या व्यतिरिक्त कॉम्प्रेन्शनचा पार्ट डिसिजन मेकिंगचा पार्ट सगळं काही जे आहे हे कवर करणार आहे ठीक आहे अनअकॅडमीवरती बरेच महिने झाले बरेच महिने झाले सोडून अनअकॅडमीवरती आता आता जे कार्य असणार आहे वरती असणार आहे चला ठीक आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे ऑप्शन वन बघा ऑप्शन वन रावण वन हा जो पहिला उपग्रह जो आहे श्रीलंकेचा पहिला उपग्रह हा स्थापित करण्यात आलेला आहे राष्ट्रीय अवकाश स्थानकातून अवकाश सोडण्यात आलेला श्रीलंकेचा हा पहिला उपग्रह आहे आणि याला यशस्वीरित्या स्थापन करण्यात आलं याबरोबर जपान आणि नेपाळचा थ्री बर्ड्स स्थ्री हा प्रकल्प होता बर्ड्स बर्ड थ्री प्रकल्पाच्या अंतर्गत जपान नेपाळ यांचे एक एक उपग्रह सोडण्यात आले रावण हा इलेवन पॉईंट थ्री फोर आणि टेन बाय टेन बाय सेंटीमीटर आकाराचा असून फक्त एक पूर्णांक शून्य पाच किलो वजनाचा आहे श्रीलंकेच्या थरिदू दयारत्ने आणि दुलानी चमिका बघा मी तुम्हाला दाखवतो हो हा एवढा छोटासा उपग्रह आहे एवढासा छोटासा उप हा बघा हा एवढासा छोटासा उपग्रह आहे रावण वन त्याला नाव दिलंय आणि याला नाव काय कोणी म्हणजे हा बनवला कोणी आहे थरिंदू दयारत्ने आणि दुलानी चमिका यांनी विकसित केलंय दोघे जे आहे ना जपान मधल्या क्युशू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते म्हणजे फीच्या बाबतीत काय म्हटलं मला कळलं नाही इथे पण बॅचेस चालू आहे त्यासाठी तुम्ही आपलं एमपीएससी लक्ष ऍप जे आहे ना हे hey, एस सी लक्ष बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यामध्ये आपलं गणित बुद्धिमत्ता कव्हर झालेला आहे पॉलिटी कव्हर झालेला आहे इकॉनॉमिक्स आलो इकॉनॉमिक्सचा एक वेगळा कोर्स येतो आहे भूगोल आपण कंप्लीट केलेला आहे सगळे ज्या बाबी आहे त्या आपण कव्हर केल्या आणि त्या बॅच मध्ये मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळं कव्हर करणार आहोत बघा दुसरं याच्याबद्दल जे आहे हा जो उपग्रह आहे रावणवन वर्षभराचं याचं कालमान आहे मात्र पाच वर्षापर्यंत तो कार्यरत असणार आहे याचं प्रमुख काम जे असणार आहे ते म्हणजे श्रीलंकेची चित्र काढणार आहेत आणि ती चित्र जी आहेत श्रीलंकेचे फोटो जे आहेत ती श्रीलंकेला पाठवणार आहे अठरा फेब्रुवारी हा उपग्रह जॅक्सा जी जपानची अवकाश संस्था आहे ना यांच्याकडे सोपवण्यात आला होता आणि सतरा एप्रिल रोजी अमेरिकेतील सिग्नस वन अवकाशयानातून हे सुद्धा लक्षात ठेवा त्याला अवकाश स्थानकामध्ये पाठवला होता सगळे कोर्सेस जे आहेत ते केवळ नव्याण्णव रुपयामध्ये अव्हेलेबल आहेत म्हणजे जे इंडिव्हिज्युअल कोर्स घेतला तर नव्याण्णव रुपयामध्ये इंट्रोडक्टरी ऑफर मध्ये तुमच्यासाठी अव्हेलेबल आहेत आणि पुस्तकाचे लेखक आहेत हेमंत जोशी सर हा कोर्स तुमचा कव्हर करणार आहे त्यांचं पुस्तक आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या टॉप फॅकल्टी सगळे जे टॉप फॅकल्टीज आहेत हे आपल्या चॅनलवरती आपल्या वरती तुम्हाला मार्गदर्शन करतील तर एम पी एस सी लक्ष ऍप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कोर्सची लिंक जी आहे ती कोर्सची लिंक पिन केलेली आहे तिथनं तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका नंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती तर यापूर्वी किती वेळा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर द्या चला करेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न व्यवस्थित समजा आणि उत्तर देताना सुद्धा जे आहे ते आपल्याला लक्षात द्यायचं आहे बघा ही जी आहे ही राष्ट्रपती राजवट पण यापूर्वी प्रश्नामध्ये काय म्हटलंय यापूर्वी किती वेळा आपण सगळं डिटेलमध्ये समजूया व्हेरी गुड एव्हरी वन करेक्ट एव्हरी गुड पूजा सुरजित ज्योती मिलिंद संदेश प्रयाग प्रयागराज प्रताप सगळ्यांचं करेक्ट आहे प्रताप येस yes. दोन वेळा म्हणजे ही जी आहे ही तिसरी वेळ होती बघा महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या परंतु कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही त्याच्यामध्ये काय झालं वादंग झाला शिवसेनेचा आणि भाजपाचा भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या पण भाजपाने काय म्हटलं की आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही हे म्हटल्यानंतर कलम तीनशे छप्पननुसार कलम तीनशे छप्पन जे की संविधानाचा भाग अठरामध्ये आहे बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती पहिले त्यांनी भाजपाला विचारलं त्यांनी असमर्थता दर्शवली मग शिवसेनेकडे त्यांनी विचारलं तर शिवसेना संख्याबळ सादर करू शकला नाही मग तिसरा मोठा पक्ष होता राष्ट्रवादी पण राष्ट्रवादीने सुद्धा काय केलं असमर्थता दर्शवली त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशुरी यांनी घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू केली बर आता ही जी राष्ट्रपती राजवट आहे यानुसार काय होतं विधानसभा निलंबित राहते आणि नवीन सरकारचं गठन सुद्धा जे आहे ते निलंबित राहतं बर आता राष्ट्रपती राजवट जी, जी, जी आहे ती एकापेक्षा एक वर्षापेक्षा जास्त काळ लागू ठेवता येऊ शकते विशेष कालावधीमध्ये आणीवाणी पुगारलेली असताना नाहीतर सहा महिन्यामध्ये जी आहे एकावीस सहा महिने अशा प्रकारे जास्तीत जास्त तीन वर्ष राष्ट्रपती राजवट लागू असू शकते बघा महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी पहिल्यांदा एकोणीशे ऐंशी मध्ये राष्ट्रपती राजवट ज्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाच पुलोद सरकार होता ते बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती ही तब्बल एकशे बारा दिवस राष्ट्रपती राजवट होती सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ते नऊ जून एकोणीसशे ऐंशी पर्यंत दुसऱ्यांदा दोन हजार चौदा मध्ये काय झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेसनी पाठिंबा काढून घेतला होता काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण सरकार अल्पमतामध्ये आलं होतं आणि मग पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता मग त्यानंतर बत्तीस दिवसांसाठी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यपालांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती दोन हजार चौदामध्ये आणि ही जी आता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती राष्ट्रपती राजवटीमध्ये सर्व सत्ता जी आहे ती कोणाकडे असणारे राज्यपालांकडे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल कारभार सांभाळतात आणि काही विधेयक वगैरे असेल तर ते संसदेमध्ये मंजूर केल्या जातात बघा आता काही फॅक्ट्स जे आहेत ते आपण समजून घेऊयात काही फॅक्ट्स जे आहेत ते लक्षात घ्या इंदिरा गांधी ज्यावेळी पंतप्रधान होतात त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आतापर्यंत वेळा मणिपूरमध्ये जी की सर्वाधिक वेळा आहे मणिपूरमध्ये वेळा सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पंजाबमध्ये लागू करण्यात आली होती एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये रिसेंट तयार झालेली राज्य आहेत त्यामुळे या राज्यांमध्ये अजूनपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही आणि ज्यावेळी व्ही व्ही गिरी राष्ट्रपती होते ना त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक एकोणीस वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती लक्षात घ्या हा लक्षात घ्या सगळ्यांनी लक्षात घ्या पन्नास वेळा अशी माहिती मी लोकसत्ता घेतलेली आहे तर आता आपण थोडी माहिती जी आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकोणीसच्या जे अवॉर्ड्स आहेत किंवा नोबेल पुरस्कार आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊयात हे पुरस्कार जे आहे पुरस्कारांमध्ये नोबेल पुरस्कारावरती बरेच वेळा प्रश्न विचारले जातात अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीपित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो दोन हजार वीस आणि दोन हजार एकोणीसचे पण महत्वाचे आहेत तर ते दोन्ही आपण याच्यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूयात बघा रॉबर्ट बी विल्सन इकॉनॉमिक्समध्ये त्यांना मिळालेला आहे लिटरेचरचा लुईस ग्लुक यांना मिळालेला आहे बरं एक अजून काही प्रश्न आपल्यासमोर येतील पीससाठी शांततेसाठी वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्थेला डब्ल्यू एफ पी जी आहे वर्ल्ड फूड प्रोग्रामला कशाचा मिळालेला आहे शांततेचा पुरस्कार तर केमिस्ट्रीचा बघा दोन महिलांना पुरस्कार मिळालेला आहे जेनिफर डोंडा आणि एमिलिन चार्ट प्रिंटर या दोन महिला ज्या यांना महिलांना केमिस्ट्रीबद्दलचा पुरस्कार मिळालेला आहे फिजिक्समध्ये अँड्रिया गेज रॉजर पेनरोज आणि रिचर्ड गेन्जेल या तिघांना तर मेडिसिनचा जो आहे तो मायकल हॉस्टन आणि चार्ल्स राईस या दोघांना या तिघांना आणि हार्वज अल्टर या तिघांना मिळालेलं आहे ठीक आहे इकॉनॉमिक्सचा दोघांना रॉबर्ट विल्सन आणि पॉल मिलग्रोम अशा लोकांना मिळालेला तर आता जे आहे ना आपण काय करूया या नोट्स मी तुम्हाला देईल आपल्या टेलिग्रामवरती टेलिग्राम वरती देईल त्यावेळी तुम्ही या डाउनलोड करून घेऊ शकता तर आता काही फॅक्च्युअल प्रश्न पुरस्कार कोणाला मिळाले मिळाले कशा प्रकारे हे तर तुम्ही बघू शकता पण एक आता महत्वाचा प्रश्न पासून पुरस्कारांची रक्कम किती करण्यात आली आहे नव्वद लाख स्वीडिश क्रोनर एक कोटी स्वीडिश क्रोनर एक कोटी दहा लाख स्विडिश क्रोनर की यापैकी नाही स्वीडिश क्रोनर म्हणजे स्वीडन कडनं जो आहे हा पुरस्कार दिला जातो आणि स्वीडिश क्रोनर असं त्याच नाव आहे तर दोन हजार ही दहा लाख स्वीडिश क्रोनरनी वाढवण्यात आलेली आहे आणि सर्वात जास्त पुरस्काराचा हा सगळ्यांना माहिती जा आहे सगळ्यात जास्त पुरस्काराचा काय पुरस्कार आहे सगळ्यात जास्त पुरस्कार याच्यामध्ये मिळतो जवळपास आठ कोटी रुपये आठ कोटी रुपये याच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे हा जो आहे एक कोटी स्वीडिश क्रोनर एवढी याची रक्कम करण्यात आलेली आहे बघा हा नोबल पुरस्कार जो आहे हा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या माध्यमातून फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी रि रिक्स बँक जी आहे सोवरिंग रिस्क बँक जी आहे यांच्या माध्यमातून इकॉनॉमिक सायन्ससाठी नोबल प्राइस इस फिजिओलॉजी अँड मेडिसिन अवॉर्डेड बाय द नोबल असेंब्ली ऑफ कोरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून स्वीडिश अकॅडमी नोबल प्राईज जो देते तो लिटरेचरचा आणि नोबल प्राईज इन द फील्ड ऑफ इस अवॉर्ड बाय नॉर्वेयन नोबल कमिटी नॉर्वेच्या नोबल कमिटीच्या माध्यमातून शांततेचा पुरस्कार दिला जातो आता हा जो पुरस्कार आहे इकॉनॉमिक्सचा जर आपण बघितला तर ऑल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ सगळ्यात लेट चालू झालेला पुरस्कार आहे एकोणीसशे एकोणसत्तरपासनं जी की रिक्स बँक जिला म्हटलं जातं स्वीडनची मध्यवर्ती बँक आहे या बँकेच्या माध्यमातून दिलं जातं आणि तेव्हापासून जे आहे हे सहावं नोबल देणं त्यांनी चालू केलं म्हणजे सहा फील्डमध्ये नोबल मिळतं फिजिक्स केमिस्ट्री मेडिसिन त्यानंतर शांतता इकॉनॉम शांततेचं साहित्याचं आणि सहावं जे चालू झालं ते इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामधलं ॲक्च्युली <laughs> जे अल्फ्रेड नोबेल होते त्यांनी काय केलं डायनामाइटचा शोध लावला होता आणि डायनामाइटच्या विक्रीमधून त्यांनी खूप सारा पैसा कमवला मग त्यांना असं वाटलं की आपलं नाव नेहमीसाठी अजरामर झालं पाहिजे आणि हे जे पुरस्कार आहेत हा पुरस्कार आ, जे आ, ही जी संपत्ती आहे याचा उपयोग कसा झाला पाहिजे जगातील नवनवीन शोध लागणाऱ्या व्यक्तींकडून झाला पाहिजे ज्यांना ज्यांच्यामधून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्या त्यांनी जे काय केलं त्यांचा निधी जो आहे तो बँकांमध्ये सुरक्षित ठेवला आणि या निधीला मग नंतर काय केलं त्यांनी या निधीच्या साठ ते सत्तर टक्केचे भाग केले आणि ते इन्व्हेस्टमेंट झालेला जो निधी आहे त्याच्या व्याजावरती जो आहे हे पुरस्कार आजही दिले जाते ठीक आहे स्वीडनच्या राजाने एकोणीसशे साली याला मान्यता दिली होती आणि नंतर एकोणीसशे एक यांच्या नावाने हे पुरस्कार देणं चालू झालं होत तर ही सगळी माहिती जसं मी तुम्हाला बोललेलो ह्या सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे पहिला शांती पुरस्कार एकोणीसशे एक मध्ये देण्यात आला होता बघा दोन हजार वीसच्या पुरस्कारांमध्ये वैद्यकीय विभागामधला नोबेल पुरस्कार कशासाठी मिळाला हेपॅटायटिस सीची जी त्यांनी लस शोधून काढली कोणाला मिळाला आहे हॉर्वे जे एल्टर मायकल हॉफ्टन आणि चार्ल्स एम राईज या तिघांना हा मिळालेला आहे हेपॅटायटिस सीची लस शोधून काढण्यासाठी बघा हेपॅटायटिस जो आहे साठी जो एक तो दुसरा कुछले -कुछले -कुछले पुरस्कार असतो आता यांनी काय ठरवलेत ना साठी म्हणून जे आहे ते जगामध्ये वेगवेगळे पुरस्कार आहेत तर यांनी हे ठरवलं की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पुरस्कार द्यायचे तर ही त्यांची इच्छा होती ना त्यांच्या इच्छेप्रमाणे या क्षेत्रामधले पुरस्कार देणं चालू केलं ठीक आहे हेपॅटायटिस सी याच्या ही जी लस शोधून काढली तर या सी सीच्या लसीसाठी हॉलवे जे एल्टर माइक हॉफ्टन आणि चार्ल्स राईज यांना मिळालेलं आहे या तिघांना फि फी, फिजिओलॉजीमधला किंवा मेडिसिनचा पुरस्कार मिळाला आहे पाच ऑक्टोबरला याची घोषणा हेपॅटायटिस सी जो आहे याच्यामुळे काय होतं लिव्हरवरती भरपूर जास्त परिणाम होतो आणि या हेपेटायटिस सी अतिशय डेंजरस आहे त्याच्यावरती लस नव्हती त्या लसीच्या शोधासाठी यांना हा पुरस्कार मिळाला आहे फिजिक्सचा पुरस्कार जो आहे हा सहा ऑक्टोबरला डिक्लेअर करण्यात आला आणि हा पुरस्कार जो आहे तो रॉजर पेंद्रोज रिनहार्ड गेंजेल आणि अँड्रिया घेज यांना मिळालेलं आहे बघा यासाठी जे आहे त्यांचं कार्य काय होतं भौतिकशास्त्रामध्ये ब्लॅक होल फॉर्मेशन ब्लॅक होलची निर्मिती कशी होती याची जी थेअरी मांडली होती ही जी जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीशी जोडण्याचं काम यांनी केलं होतं कोणी केलं होतं रॉजर पेनरोज यांना मग याच्यामध्ये पन्नास टक्के मिळाला तर रेनहार्ड आणि अँड्रिया यांनी दोन्ही शास्त्रज्ञांना आकाशगंगेच्या मध्यस्थानी असलेलं जे अतिविशाल ब्लॅक होल शोधून काढलं रिनाड गेंजेल आणि अँड्रिया घेज यांनी म्हणून यांना जो आहे तो फिजिक्स मधला <coughs> मिळालेला आहे अंतराळ क्षेत्रामधलं अंतराळ क्षेत्रामधलं हे महत्वाचं आहे आणि बघा जसं तुम्ही माहिती देत ना त्याप्रमाणे आपण भारताचे सगळे <coughs> काय म्हणतात त्याला भारतातील सगळे नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले ती पण माहिती पुढे घेणार आहोत दोन हजार वीसचा चा रशियनशास्त्रातील नोबेल नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी देण्यात आला फॉर द डिस्कवरी ऑफ ब्लॅक होल फॉर्मेशन इन द रोबोट्स प्रेडिक्शन ऑफ जनरल थिअरी ऑफ रिलेटिविटी जेनेटिक सिजस अ टूल फॉर रिरायटिंग कोड ऑफ लाईफ फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आयन बॅटरीज टू रिड्यूस हंगर इन द वर्ल्ड एफर्ट फॉर प्रोवाईड फूड इन द चला हा पुरस्कार जो आहे कशाचा दोन हजार वीसचा रसायनशास्त्रामधला दोन हजार वीसचा रसायनशास्त्रामधला बघा तिघांना मिळाला आहे गोरॉन के हॅमसन रॉयल यांनी जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे आणि टूल फॉर रिरायटिंग द कोड ऑफ लाईफ ॲमॅन्युअल चार्पटियर आणि जेनिफर डॉडना ॲमॅन्युएल चार्पटियर आणि जेनिफर डॉडना जिनो मेडिटिंगची पद्धत जिनो मेडिटिंग पद्धत पद्दत, या पद्धतीसाठी जे आहे त्यांना हा केमिस्ट्रीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि यांनी काय केलं की या ज्या सीजर्स आहेत कुठला सीझर म्हटल्या जाते त्यांना जिनेटिक सीझर्स या जिनेटिक सीझर शोधून काढल्यामुळे डीएनए उलगडा होण्यासाठी भरपूर मदत झाली त्यासाठी या हा पुरस्कार देण्यात आलेला आहे याचा फायदा मेडिकल भरपूर जास्त प्रमाणामध्ये होईल म्हणून त्यांना केमेस्ट्रीचा नोबेल पुरस्कार एमॅन्युअल चार्टिअर फ्रान्सच्या आहेत तर जेनिफर डॉडना या अमेरिकेच्या आहेत या दोघींना हा पुरस्कार देण्यात आले बरं आता एक प्रश्न आहे तुमच्या समोर या दशकात जे दोन हजार अकरा ते दोन हजार वीसचं दशक होतं या दशकामध्ये साहित्याचं नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलं नव्हतं सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल करंट अफेअर जसं सगळे म्हणत आहेत की ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंतचे करा म्हणजे माझं तर म्हणणं आहे दोन हजार एकोणीस कम्प्लीट करावं लागेल आणि जास्त फोकस मार्च दोन हजार वीस पर्यंतचा ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंतच्या चालूगडामध्ये विचारण्यात येऊ शकतात तुम्हाला माहित असेल हॅशटॅग मी टू ही जी कॅम्पेन चाललं होतं यामुळे दोन हजार अठरामधलं नोबल पारितोषिक घोषित करण्यात आलं नव्हतं ते दोन हजार एकोणीसमध्ये घोषित करण्यात आलं ओल्गा ट्रोकरझुक फॉर नॅरेटिव्ह इमॅजिनेशन त्यांचं जे नॅरेटिव्ह इमॅजिनेशन आहे त्यांचं जे आ... त्यांनी जी पोएट्री केलेली आहे यासाठी हे दोन हजार एकोणीसचं त्यांना मिळालं आहे तर लुईस ग्लुक लुईस ग्लुक यांना जे कुठलं मिळालेलं आहे साहित्याचं दोन हजार ग्लुक यांना दोन हजार वीसचं आणि ओल्गा टोकर ओल्गा आहे यांना दोन हजार अठराचं नोबेल पारितोषिक दोन हजार एकोणीस मध्ये घोषित करण्यात आलेलं होतं लुईस ग्लुक ज्या आहेत या अमेरिकन आहेत आणि खूप प्रसिद्ध अशा कवयित्री आहेत म्हणजे एकदम फॅक्च्युअल कौटु कुटुंबातल्या कविता एखाद्या कुटुंबातल्या कविता ज्या आहेत ना जे नातेसंबंधावरती आधारित कविता त्या बनवतात शांततेचा जो पुरस्कार आहे हा वर्ल्ड फूड प्रोग्रामला देण्यात आलाय मग या वर्ल्ड फूड प्रोग्रामचं हेडक्वार्टर कुठे आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम जिनेवा न्यूयॉर्क रोम की घाना वर्ल्ड फूड प्रोग्राम बघा वर्ल्ड फूड प्रोग्राम जो आहे हा एक अतिशय महत्त्वाचा आहे जो की युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत काम करतो आणि जागतिक स्तरावरती यांचं जे काम आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे तर त्यांनी जो एक हे दिलेला आहे त्यांनी काय केला जे योगदान जगभरामध्ये भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलाय युद्धजन्य परिस्थितीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलाय तर त्यांना हा अवॉर्ड मिळालाय इटलीच्या रोम शहरामध्ये इटलीच्या रोम शहरामध्ये या वर्ल्ड फूड प्रोग्रामचं हेडक्वार्टर आहे एकोणीसशे एकसष्ट ची याची स्थापना आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या माध्यमातून याला स्थापन करण्यात आलेलं होतं ठीक आहे तर हा जो आहे महत्वाचा होता वर्ल्ड फूड प्रोग्राम त्यांनी जे काम केलं त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय तर इकॉनॉमिक्सच्या से सेक्टरमध्ये पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना हा पुरस्कार देण्यात आलाय यांनी ऑक्शन थेअरी ऑक्शन म्हणजे लिलाव जो ना या पद्धतीमध्ये नवीन पद्धतीचा शोध करून लावल्यामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतं पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सोम हे जे दोन हजार वीस मध्ये मिळालेले पुरस्कार आहेत ज्यांना पुरस्कार मिळतात त्यांना लॉरेट असा शब्द वापरला जातो ग्रीक मायथॉलॉजीमध्ये अपोलो लॉरेल जे घालायचे म्हणून त्यामध्ये या पुरस्काराला लॉरेट्स असं म्हटलं जातं आता काही जणांना पुरस्कार कसे कसे मिळाले बघा कपल्स म्हणजे पती पत्नी जे आहेत हे कोणकोणा यांना पुरस्कार मिळाले मॅरी प्युरी आणि के पेरी क्युरी मॅरी प्युरी आणि पेरी क्युरी यांना आयरीन ज्युलियट क्युरी आणि फ्रेडरिक ज्युलियट यांना सुद्धा मिळालेला आहे ग्रेटी कोरी आणि काल कोरी मे ब्रिट मोझेल आणि एडवर्ड मोझेल अल्वा मिड्रेल आणि गुन्नर मिड्रेल तर एस्टर डफलो आणि अभिजित बॅनर्जी अभिजित बॅनर्जींच्या वाईफ आहेत इस्टर डफलो जे दो दोन हजार एकोणीसचा जो होता त्यांना मिळाला होता आई आणि मुलगी मेरी क्युरी आणि आयरीन आन् ज्युलियट यांना मिळाल्या पेरी क्युरी आणि आयरीन ज्युलियट हे वडील आणि मुलगी वडील आणि मुलगामध्ये जर बघितलं तर विलियन ब्रँक लॉरेन्स ब्रँक बोर आणि एच ब्रोअर हान्स युलर आणि अल्फॉन युलर ठीक आहे आर्थर क्रोनबर्ग आणि रॉजर क्रोनबर्ग मेन सिंगबांग आणि काही सिंगबांग तर भावांमध्ये जर आपण बघितलं ना दोन भावांमध्ये जॅन टिनबर्जन टिनबर्जन आणि निकोला स्टिनबर्जन या दोन भावांना जे आहे या दोन भावांना हे नोबल पारितोषिक याच्यापूर्वी मिळालं म्हणजे अशा सुद्धा जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा पुरस्कार मिळाले दोन हजार एकोणीसचे जे आहेत त्याच्यावरती एक वेळ आपण ओव्हर लुक करूया आणि मग थांबूयात दोन हजार एकोणीसचे याच्यासाठी महत्वाचे आहे कारण की याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि अभिजित बॅनर्जी जे की भारतीय वंशाचे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला असल्यामुळे बघा दोन हजार एकोणीसचा नोबेल पुरस्कार भारतीय मूळच्या कुठल्या अर्थशास्त्रींना मिळालाय सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे अभिजित बॅनर्जी अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे हे भारतीय मूळच्या भारतीय मूळ वंशाचे आहेत अमेरिकेमध्ये प्राध्यापक आहेत आणि अभिजित बॅनर्जी एस्टर डुफ्लो आणि मायकल क्रेमर या तीन अर्थशास्त्रींना दोन हजार एकोणीसचा नोबेल पुरस्कार आहे क्लिअर आहे सगळ्यांना अभिजीत बॅनर्जी इस्टर दुफ्लो आणि मायकल क्रेमर फॉर देअर एक्सपिरिमेंटल अप्रोच टू अलेवलिंग ग्लोबल पॉवर्टी गरिबी कर, कमी करण्यासाठी त्यांनी ज्या उपाययोजना सुचवल्या यासाठी या, या तिघांना पुरस्कार अभिजित बॅनर्जी आणि इस्टर दुफ्लो जे आहेत हे पती पत्नी आहेत आणि अमेरिकेमध्ये हे शिकवतात ठीक आहे okay? तर या तिघांना पुरस्कार मिळाले बरं दोन हजार एकोणीसचा शांततेचा नोबल पुरस्कार कोणाला मिळाला सांगा बरं कुठल्या देशाच्या पंतप्रधानाला दोन हजार एकोणीसचा नोबल शांती पुरस्कार भारताचे नरेंद्र मोदी पाकिस्तानचे इम्रान खान इस्रायलचे बेंजामिन नेत्या नेहू की इथिओपियाचे अबी अहमद अली चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा थोडं मी फास्ट घेतोय लवकर आपण जरा कव्हर करूयात बघूया याचं करेक्ट आन्सर इथिओपियाचे अबी अहमद अली त्यांनी त्यांच्या देशामध्ये जे युद्ध चालू होतं सीमावर्ती भागामध्ये जे युद्ध चालू होतं हे युद्ध सोडवण्यामध्ये त्यांनी महत्वाचं योगदान दिलं होतं म्हणून अबी अहमद अली इथिओपियाचे पंतप्रधान यांना दोन हजार एकोणीसच्या शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं बरं दोन हजार एकोणीसपर्यंत कितीय भारतीय वंशींना भारतवंशींना जे आहे ते नोबल पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आहे तर आतापर्यंत नऊ भारतीय भारती भारत भारतीय किंवा भारतवंशीय लोकांना यासाठी केलेलं आहे बघा कोणाकोणाला मिळाल्या है भारतीयांपैकी रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यामध्ये चंद्रशेखर व्यंकटरमण यांना फिजिक्समध्ये मदर टेरेसा यांना शांतीसाठी मिळालेलं आहे त्या भारतामध्ये वास्तव्यास होत्या अमर्त्यसेन अर्थशास्त्रासाठी अमर्त्य सेन यांना मिळालेला आहे कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा मिळालेला आहे हे जे कैलाश सत्यार्थी आहे हरगोविंद खुराना सुब्रमण्यम चंद्रशेखर व्यंकटरामण रामकृष्णन वी एस नायपॉल हे भारतीय वंशाचे होते पण वेस्ट इंडियन आहेत आणि अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्र या लोकांना जे आहे या लोकांना <coughs> नोबल पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे क्लियर दोन हजार एकोणीसचा जो मिळाला होता ना पुरस्कार कशाचा फिजिओलॉजी किंवा मेडिसिनचा सेल मध्ये ऑक्सिजन कसा प्रवेश करतो किंवा ऑक्सिजनची अवेलेबिलिटी सेल कसा चेक करतो हे चेक करण्यासाठी विलियम जी कॅमलिन सर पीटर रॅटक्लिफ आणि जॉर्ज सिमेन यांना देण्यात आलेला होता के? ओल्गा ट्रॉकर झुक आणि पीटर हँडके यांना कशासाठी मिळालेला आहे साहित्याचा लिथियम आयन बॅटरीसाठी हे सगळे आपण दोन हजार एकोणीस चे बघतोय लक्षात घ्या जॉन बी गुड इनफ एम स्टॅनले व्हायटॅंग आणि अखिरा योशिनो यांना कशासाठी मिळाल्या बाळांनो त्यांनी जे आहे त्यांना केमिस्ट्रीसाठी मिळाला होता त्यांनी ज्या लिथियम आयन बॅटरीज तयार केला त्याच्या संशोधनासाठी त्याच्या संशोधनासाठी या तिघांना देण्यात आलेलं आहे तर यांची लिस्टसुद्धा तुमच्या समोर आहे आल्फ्रेड नोबेल बघा दोन हजार एकोणीसमध्ये ही नऊ मिलियन होती नाईन मिलियन स्वीडिश क्रोनर होती दोन हजार वीसमध्ये ही वाढून टेन मिलियन स्वीडिश क्रोनर झाली आहे आतापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसपर्यंत पाचशे नव्वद नोबेल प्राईजचं वितरण सगळ्यात तरुण मलाला युसुफ जईला मिळालेला आहे दोन हजार चौदाचा सतरा वर्षी होती तेव्हा ती आणि आर्थर अश्किन जे आहे युएसए चे ते शहाण्णव वर्षाचे होते त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सहा जणांनी हा पुरस्कार आतापर्यंत नाकारलेला आहे एकोणीस वेळा नोबल पीस प्राइज देण्यात आलेला टोटल एकोणपन्नास वेळा आतापर्यंत एकोणीसशे एक पासनं हा पुरस्कार देण्यात आलेला नाहीये तुम्ही आतापर्यंत एमपीएससी लक्ष ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर एम पी एस सी लक्ष ऍप डाउनलोड करा पुष्कळशे कोर्सेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतील बरेचसे कोर्सेस आपण याच्यामध्ये कवर केलेले आहेत सगळे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आणि आता तुमच्यासाठी केवळ नाईन्टी नाईन रुपयामध्ये सब्जेक्ट वाईज कोर्सेससुद्धा अवेलेबल होत आहेत इंट्रोडक्टरी ऑफर आहे काहीच दिवसांसाठी ही ऑफर अवेलेबल असणार आहे आणि तुम्ही सुमिट टी हा कोड वापरून टेन पर्सेंट डिस्काउंट या कोर्सेसमध्ये वापरू शकता पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेचे सुद्धा कोर्सेस आपण याच्यामध्ये करू शकतो मासिक बॅच केवळ सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्याच्यामध्ये तुमचे सर्व अभ्यास सगळे कोर्सेस जे आहेत ते तुम्हाला एका महिन्यामध्ये मा चालणारे अवेलेबल होतील ठीक आहे इथे मी आता थांबतोय तुमची रजा घेतोय